हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज मी दोन वेगळ्या सिस्टर्सला घेऊन चॅलेंज करते. ही आहे दीक्षा आणि ही आहे सलोनी. अरे हाय तरी करा. हाय. आणि आजच्या चॅलेंजचं नाव काय आहे? व्हॉट्स इन माय माइंड चॅलेंज. तर आज आम्ही व्हॉट्स इन माय माइंड चॅलेंज करत आहोत. त्यात मला म्हणजे एक कोणता पण सेलिब्रिटी वगैरे माझ्या माइंडमध्ये पिक्चर या नाव ठेवायचे आणि ते ह्या दोघींना गेस करायचे. दोघींना मिळून फक्त 15 क्वेश्चनच विचारायचे तुम्हाला आणि यस नो यातच मी आन्सर देईल. मग मला असं विचारू नका त्याने कोणत्या मूवीमध्ये काम केले हे मी तुम्हाला नाही सांगणार. तुम्ही मला विचारल्यावर मी हो किंवा नाही असं बोलणार फक्त. ओके. सो एकदा तू झाल्यावर एकदा मग सलोनी, दीक्षा सलोनी असं तुम्ही. चल स्टार्ट. स्पोर्ट्स आहे का काय? मूवी मूवी मूवी. मेल फिमेल? मेल. लेटेस्ट मूवी बघितलेली ती कोणती होती? अरे मला नाही मूवीचं नाव विचारत, तुम्ही सांगा. ओके. मराठी मूवी बघितलेली? हो. मराठी मूवीचंच ॲक्टर आहे. ओके. मेल फिमेल काय सांगितलं मग? अशी मेल. हँडसम आहे का? हो हँडसम. चॉकलेट बॉय. चॉकलेट बॉय. त्याच्या नावाची स्टार्टिंग कशावरून? अवरून. नाही नाही. फक्त मूवीजमध्ये काम करतो का सिरियलमध्ये पण? काय सिरियल्समध्ये म्हणजे मराठी मालिका असतात ना. सिरियल एक होऊन गेली आहे, एकच केले आता. आता लेटेस्टची आता एकच होऊन गेली. फेमस आहे का तो? हो खूप. हो खूप फेमस आहे. अरे यार मी गेस केला. तुम्ही नका मागून सांगा. अरे आम्हाला थोडी माहिती तू कोणत्या मालिका बघते. आम्ही सोडा ना तुझ्या चॉकलेट बॉय. आम्हाला ना आठवते पण मला त्याचं नाव. सिरियल मराठी होती का विचार? मराठी. आता लेटेस्टची त्याची मराठी होती आणि हिंदी होती पण ती खूप जुनी, खूप आधी. जीवन मूवी होती का वेब सिरीज? वेब सिरीज मध्ये पण काम केलेलं आहे. ओ का ओमकार सांगू नको. त्याचं नाव ला आठवते मला. एक माहिती आहे चॉकलेट यार, खूप क्लोज आहे चॉकलेट बॉय. दीदीने मला त्याचं नाव पण सांगितलेलं. चॉकलेट बॉय रे मामा. मोस्टली सन बरोबर केलेलं तोच नाही ना? नाही तू नाही. हिंदी सिरियल मध्ये देखील काम केलेलं आहे पण तू लेटेस्ट जुनं आहे. आणि आता लेटेस्ट शो मध्ये काम केलं. वेब सिरीज मध्ये आणि एका शो मध्ये काम करतो. आणि तो करतोय आता पण करतोय. साक्षीला त्यांना समजलेलं आहे. त्या सिरियल मधनच तो खूप फेमस झालेला. ए हात नाही ना. तुझं नाव काय होतं? मराठी बिग बॉस मध्ये होऊन गेलेला? नाही नाही. तो नाही तन्वी कॅमेरा. तुम्हाला ना आठवत? अरे तू विचार ना एक तरी क्वेश्चन. मला मराठी ऍक्टर मध्ये तुझं नाव माहित. वेट अ मिनिट, हु आर यू? अरे विचार नाव नाही माहित पण विचार क्वेश्चन्स. ते विचार ठीक आहे. मला हिंट तरी द्या की त्याची मूवी किंवा पिक्चरचं नाव. चल ठीक आहे हिंट. पिक्चरचं नाव सांगते. फेमस आपण बघू जर ऍक्टरचं नाव आठवलं तर. मोठी हिंट दिली आहे तुला की आताच्या जस्ट शो मध्ये काम करतोय. आपण ठाण्याला त्याचा पिक्चर बघितलेला, त्याचं नाव सांग. दुनियादारी. दुनियादारी मध्ये पण आहे. बस आता एवढी हिंट. बस हिंट एवढी. स्वप्नील जोशी सांगितलं. मला इथपर्यंत ठीक आहे. चला एक पॉइंट दीक्षाला गेलेला. नगाच पासून नाव सांग. शो मराठी शो. चला सांगतोय. सांगू नका काम करतो मराठी शो कोणतो? ती जेव्हा ती जेव्हा चॉकलेट बॉय बोलली ना तेव्हा. चॉकलेट बॉय म्हणून फेमस पण आहे एवढा. चॉकलेट बॉय मला आधी हा वाटला पुष्की किंवा पुष्की. दुसरा मोस्टली सन बरोबर नाही का वेब सिरीज मध्ये काम केलेलं. मराठी नाही मराठी. नेक्स्ट ठीक आहे. चल हिंदी ही बोलते. हिंदी तर हिंदी. तू क्वेश्चन्स विचार. हां चल केलं. आय मेल का फिमेल? फिमेल. फिमेल.
आता विचार क्वेश्चन जास्त पॉप्युलर म्हणजे खूप आता जस्ट पॉप्युलर झालेली आहे आता जस्ट वन अँड हाफ इयर पासून एकच मूवी झाली आहे का काय मूवीमध्ये एका पण काम नाही केलेलं आहे एका पण नाही वेब सिरीज वेब सिरीज मध्ये पण नाही कशात सिंगर आणि अल्बम चुप चुप सिंगर मी स्वतःहून तुम्हाला सांगते विचारत पण नाही मला हाईटनी छोटी आहे नाही हाईट पण नाही अच्छा हिंदीच आहे हिंदीच आहे न्या कक्कर नाही न्याकरची हाईट छोटी फेवरेट सॉन्ग कोणतं बरं सांग माझं फेवरेट सॉन्ग मला ते विचारते बारिश ते झालं आधीच्या व्हिडिओ मध्ये ओके लग्न झाले का तिथं नो हिंदी गाणी आली ना सगळी नाही मराठी नाही ओ मग कसं ते कोणती गाणी आली पंजाबी 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 सिंगर अरे पण आत्ता जस्ट रिसेंटली ती फेमस झाली ते बारिश सॉन्ग मधली जिने नाही बारिश सॉन्ग तर सगळे आम्ही आणि तुम्ही दोघी पण तिला खूप चांगले ओळखता खूप चांगले आम्ही फॉलो करतो तिची गाणी सिंगर थोडी आहे सिंगर थोडी आहे तिने गाणी गायली पंजाबी गाणी गायले हो तू स्नेहा बोल स्नेहा बोलला स्नेहा बोलला शहनाज गिल बोलली शहनाज गिल मी खरं नाही ऐकलं मी फक्त एवढं बघितलं की ते गाण्यामध्ये नाचताना विसरते तिने गायले ते दोन्ही एक पॉइंट इला आणि एक पॉइंट दोन्ही 1-1 झालेत आणि येतं नेक्स्ट स्पोर्ट्स नाही अरे थांब मला गेस तुम्हाला तर आठू द्या विचार मेल का फिमेल फिमेल बॉलिवूड मध्ये का मराठी बॉलिवूड बॉलिवूड यावेळी काय पिक्चरचं नाव हा मूवी मध्ये ओ मूवीचं नाव मूवी मध्येच काम केलेलं ऍक्टर पुन्हा हो ऍक्टर न्यू आली का तिची अशी फिल्म नाही फिमेल बोलली 6-7 इयर्स पासून फेमस आहे फिमेल हो फिमेल मराठी अरे बॉलिवूड सांगितलंय अच्छा बॉलिवूड बोलली वरुण धवन सोबत जास्त काम केले हो आलिया भट दोघींना ना आता ठीक आहे 2-2 पॉइंट आता थर्ड हो चला स्टार्ट थर्ड ना आता फोर्थ केलं हो मेल का फिमेल मेल हो नाही सिंगर मीच का सांगते यार हा तुम्ही विचारा हा सिंगर आहे बॉलिवूडच ना फेमस आहे सिंगिंग हो अरिजित सिंग नाही त्याचं काही गाणं कोणतं टोनी कक्कर नाही फेमस आहे का त्याचं कोणतं गाणं आता लेटेस्ट फेमसच आहे तो आधीपासून हां आधीपासून म्हणजे हो आधीपासूनच त्याचं एकचं नाव का होते था तू रंग शरबतो का ते त्याने गायलं नाही नाही पंजाबी नाही ना तू नाही नाही मराठी सॉरी हिंदी 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 तू जज कोणत्या शोचा हो त्याने मध्ये त्याच ते गाणं पण आलेलं ना बाला ज्याने गायलंय तो नाही नाही तो टक तो त्यानेच बाला गायलाय त्याचं नाव काय होत पण विचार नाही अरे मी शो पण सांगतो शो जज करतो अगं आम्हाला नाव नाही माहिती जरी आम्हाला त्याचा चेहरा लक्षात आला आता तो शो चालू आहे का आता आता हो नेहा कक्कर पण असेल त्याच्या बरोबर नाही नाही रायझिंग स्टार मध्ये नाही अच्छा वय किती वय किती वय 30-35 अबाव म्हणजे यंगच आहे एवढा पण लग्न झालं त्याचं 35 म्हणजे झालंच असं आदित्य नारायण नो मला काय माहिती तू गोष्ट करतोस आदित्य हा 15 झाले तुमचे वर्ष झाले दिलजीत दोसांज नाही तू बोलली ना पंजाबी जावेद अली
कशातला तू सीट फिरत ना ते पण तसं शोचं नाव काय अरे आता नाही का ते सगळे सिंगर्स खूप सारे सिंगर्स एकत्र शो करतात त्यात पण आहेत आणि अजून पण याच्यात लिल चॅम्स मध्ये पण होता तो बोला ओके युट्यूबर आहे नाही फिमेल फिमेल मूवी मध्ये काम करते बॉलिवूड नो बॉलिवूड मध्ये नाही टॉलिवूड टॉलिवूड मराठी याच्यात नो पंजाबी स्पोर्ट पर्सन आहे तुमचे क्वेश्चन वाढत चाललेत येस स्पोर्ट पर्सन येस क्रिकेट तर तुला आवडतं फिमेल आहे स्पोर्ट पर्सन फिमेल आहे ना का मेल फिमेल आवडता खेळ तुझा कोणता बॅडमिंटन मला काय विचारते रनिंग मध्ये नो एट झाले क्वेश्चन कुस्ती नो कुस्ती करणार बॉक्सिंग नो बॅडमिंटन बोलली मी बॅडमिंटन येस नाव सायना प्रश्न पण नीट नाही तेच ना आता काय करू मी तरी पण मागूनच प्रॉम्प्ट केले गेलेलं आहे ओमकारने हुशार हुशार काय याने क्वेश्चनच नीट विचारत नाहीयेत ते आता लास्ट विचारूया ठीक आहे चला युट्यूबर आहे नो स्पोर्ट्स पर्सन नो मेल फिमेल 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 आणि सगळे इझी आहेत घेतलेले आहेत ॲक्ट्रेस हो खूप म्हणजे ओल्ड आहे का असं न्यू आहे न्यू पर्सन आहे बॉलिवूडमध्ये ओल्डच आहे हो नाही मेल आहे फिमेल फिमेल आहे नटसम्राट मराठी मूवीज केले हिंदी केली हो माधुरी दीक्षित नाही बिग बॉस मध्ये येऊन गेली का बिग बॉस मध्ये मराठी बिग बॉस नाही अच्छा हिंदी मध्ये येऊन गेली हिंदी मध्ये नाही एवढी काळू होती मराठी हिंदी बिग बॉस मध्ये येऊन गेली फ्यू इंचेस लेटर मेगा 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 नो तीच ती होऊन गेली हिंदी मध्ये मेगा मराठी याच्यामध्ये होती पण हिंदी वाली पण गेलेली ना पण ती नाहीये विनर पण होती ना नाही विनर नाही झाली विनर नाही म्हणजे सीझन जस्ट झालेला का जुना सीझन आहे बिग बॉसचा आत्ताचा जस्ट नाही पण दोन तीन सीझन बॅकचे एक दोन सीझन बॅक पण असेल किती हा दोन सीझन नेहा कोण नेहा अच्छा नेहा आहे का नाव तिचा अजून नेहा नाव आहे का असं कसं विचारता फुल नेम जिंकली का वगैरे विचारा काय शो वगैरे जिंकली का ती विचारा नेहा नाव आहे पण तिचं सरनेम तुम्हाला सांगावं लागेल सरनेम नेहा खूप इझी आहे ना तुम्ही नाव सांगितलं सरनेम सांगायचं नेहा नावाचे खूप सारे आहेत म्हणून तुम्हाला सरनेम सांगावं लागेल शिंदे म्हणून कदाचित एका याच्यामध्ये होती हा मी असंच ठोकले अरे थुक्का पण बरोबर लागला हिचा किती झाले क्वेश्चन दोन बाकी आहेत क्वेश्चन दोन क्वेश्चन बाकी आहेत नेहा खिलाडी मध्ये गेली ती नाही झाले दोन क्वेश्चन तुमचे नेहा पेंडसे पेंडसे बघ कमिन मॅडम मध्ये एफ आय आर मध्ये होती एफ आय आर मध्ये एफ आय आर मध्ये होती ती हो आता एफ आय आर मध्ये होती ती हिंदी मध्ये नेहा पेंडसे ग माहिती मला वाटलं चेहरा पण माहिती काय यार ह्या तुमच्यावर लहान होते स्कोर 3-2 आहे दीक्षा हरलेली आहे आणि मी खूप इझी क्वेश्चन विचारले होते फक्त एकच जावेद आलीच डिफिकल्ट होता बाकी सगळे ऐकलंच नव्हतं ना किती फेमस आहे ना किती
किती फेमस आहे ती ती गाणी नाही का कोणत्या मुन्नीच्या आईचा गो कळलेलाच नव्हता कारण तेच मला विचारत होते. तर ह्या दोघी खूप सॉंग्स ऐकतात तरी पण ठीक आहे चांगला प्ले केलं यांनी फक्त एकच याचं नाव नाही आलं त्यांना. सो सलोनी जिंकलेली आहे. मागून ओमकार रिएक्शन देतोय. जर तुम्ही लास्ट चॅलेंज बघितलं नसेल जे होतं हु नोज मी बेटर सिबलिंग चॅलेंज सो ते नक्की जाऊन बघा. लिंकवरती पॉपअप होत असेल आई बटनमध्ये. आणि असेच अजून नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत येत राहतील. तुम्ही अजूनपर्यंत जर आम्हाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि खाली बेल आयकॉन आहे त्यावर देखील हिट करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय टेक केअर.